श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. अपघातांना आवर घालण्यासाठी नाशिक मध्ये साकारलाय वाहतूक नियमांचा देखावा. आपण बघू शकतो या व्हिज्युअल्स मध्ये. दरवर्षी महाराष्ट्रात 1.5 लाख अपघात होतात. यामध्ये सर्वाधिक अपघात हे नाशिक आणि नगर या जिल्ह्यांमध्ये होत असतात. या अपघातांना आवर घालण्यासाठी नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहुल शिंपी यांनी या वाढत्या अपघातावर आवर घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचा इको फ्रेंडली बाप्पा देखावा साकारलाय. नमस्कार, मी राहुल शिंपी. ह्या वर्षी आम्ही गणपती समोर इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे की ज्यामध्ये अपघाताच्या बाबतीत आम्ही इथे देखावा सादर केलाय की दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर त्याच्या मागचे कारण काय, तर ओव्हर स्पीड असेल किंवा मद्य पिऊन वाहने चालवणे, तर ह्या गोष्टी प्रकर्षाने टाळण्यासाठी, त्याचप्रकारे ओव्हरलोड व्हेकल्स असतील की ज्यांनी नियमाप्रमाणे त्यांची वाहने चालविले, त्यांच्या लेनमध्ये त्यांनी वाहने चालवायला पाहिजे, त्याचप्रकारे रस्त्यावरती अपघात होतात, अपघात झाल्यानंतर त्या अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत करणे, तर ह्या सर्व गोष्टींचा आम्ही देखावा ह्यामध्ये सादर केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक वाहतूक पोलीस आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, वेगवेगळे गोष्टी ते समजवत असतात, तर तिथे मी त्यांच्याही प्रतिकृती इथे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ट्राफिक सिग्नल्स असतील, झेब्रा क्रॉसिंग्स असतील, तर त्याच्यानंतर हेल्मेट वापरणे, ह्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या देखाव्यातनं केला आहे. त्याचप्रमाणे आम्ही ह्या देखाव्यामध्ये जी गणेशाची मूर्ती आहे ती शाडू मातीपासून घरीच बनवली आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पा स्वतः 2-व्हीलर चालवत आहे आणि ते हेल्मेट परिधान करून ती 2-व्हीलर चालवत आहे. तर म्हणजे बाप्पा सुद्धा नियम पाळून वाहने चालवत आहे, तर आपण सुद्धा नियम पाळून आपण वाहने चालवावे आणि अपघाताला आळा घालण्याचा प्रयत्न करावा. अपघातावर वाहन धारकांना सूचना देण्याकरता हा विशेष असा देखावा साकारलाय, जेणेकरून वाहतुकीचे नियम पाळता येईल. तसेच या देखाव्यात वाहन चालवताना मद्य पिणे टाळा, सिग्नलचे नियम पाळा, ओव्हर स्पीड टाळा, ट्रॅफिकचे नियम पाळा आणि नियम मोडल्यास काय घटना घडू शकते हे देखील व्यवस्थितरित्या साकारण्यात आलंय. खर तर अशा प्रबोधनपर देखाव्यामुळे लोकमान्य टिळकांचा जो एक उद्देश होता, समाज जागृती, तो उद्देश या निमित्तानं पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमर सोळंके,